नमस्कार मैत्रिणींनो, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ताकाचा मसाला म्हणजेच छास मसाला बनवणार आहोत. आपण जेव्हा बाजारातून ताक पितो तेव्हा त्या ताकामध्ये एक विशिष्ट प्रकारचा मसाला टाकून आपल्याला दिला जातो, त्यामुळे ताकाची चव आणखीन छान लागते. आपण हा मसाला घरीसुद्धा बनवू शकतो. बाजारातील ताकाच्या मसाल्यापेक्षा हा मसाला चवदार बनतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बाजूचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि अशाच प्रकारे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती पडण्यासाठी घंटीचं बटन दाबायला विसरू नका. चला तर पाहूया ताकाचा मसाला कसा करायचा. तो ताकाचा मसाला करण्यासाठी मी 1/2 कप धणे घेतलेले आहेत आणि 1/2 कप जिरे घेतलेले आहेत. जितके आपण धणे घेतलेले आहेत त्याचे अर्धे आपल्याला ओवा घ्यायचा आहे. आणि 1 चम्मच काळी मिरी टाकायची आहे. खमंग असे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खमंग असे भाजून झाल्यावर आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचे आहे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपल्याला याची बारीक अशी पावडर करायची आहे. अशा प्रकारे मसाल्याची मी पावडर केलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जेवढा ओवा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला सेंधव मीठ आणि काळे मीठ घ्यायचे आहे. आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये लावायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आपण चमच्याने सुद्धा मिक्स करू शकतो, पण एकदा मिक्सरमध्ये फिरवलं तर हे पूर्णपणे एकजीव होतं. हा एकदम साधा मसाला आहे. तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा हिंग आणि 1 चमचा सुंठ पावडरही टाकू शकता, त्यामुळे मसाला स्ट्रॉंग होतो. अशा प्रकारे आपला ताकाचा मसाला तयार आहे. हवा बंद डब्यामध्ये हा तुम्ही मसाला 5 ते 6 महिने ठेवू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.